हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय गवर्नमेंट ट्रैक चैनल। आज के वीडियो में अपन बघणार आहोत तो मेकॅनिकल चे इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव क्वेश्चन्स सीरीज नंबर 21। टॉपिकचं नाव आहे आयसी इंजिन पार्ट 2। आयसी इंजिनचा पार्ट 1 मी लास्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केला होता, तर त्यामध्ये आपण काही क्वेश्चन्स डिस्कस केले होते। तर या व्हिडिओमध्ये नेक्स्ट रिमेनिंग क्वेश्चन्स फ्रॉम आयसी इंजिन डिस्कस करणार आहोत आपण। तर हे तुम्हाला क्वेश्चन्स बीएमसी जेईच्या एक्झामसाठी खूप यूजफुल ठरतील, कारण मी डिप्लोमा लेवलचे क्वेश्चन्स तुमच्यासोबत शेअर करत आहे विथ एक्सप्लेनेशन्स। आणि इलेक्ट्रिकलचे पण बरेच क्वेश्चन सिरीज मी स्टार्ट केलेले आहे, जर तुम्ही ती पाहिली नसेल। आणि तुम्ही इलेक्ट्रिकलचे जरी असाल किंवा मेकॅनिकलचे जरी असाल तरी ते तुम्ही रेफर करू शकता, कारण बीएमसीमध्ये सिलेबस कॉमन आहे। ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव क्वेश्चन सिरीज नंबर 21 फ्रॉम द टॉपिक ऑफ आयसी इंजिन। आयसी इंजिनचे क्वेश्चन्स येतात एक्झाममध्ये, सब इंजिनियरच्या एक्झाममध्ये पण क्वेश्चन्स आलेले होते। तर फर्स्ट क्वेश्चन आहे, द टू रेफरन्स फ्युएल्स यूज्ड फॉर C10 रेटिंग आर। लक्षात ठेवा, C10 रेटिंगमध्ये कुठले दोन फ्युएल यूज करतो आपण कधी पण। C10 रेटिंग कशासाठी आहे? डिझेलसाठी C10 रेटिंग वापरतात, आणि पेट्रोलसाठी कुठली वापरतात? ऑक्टेन रेटिंग। ठीक आहे, दोन डिफरन्स आहे। डिझेलसाठी ही जी आहे ती डिझेलसाठी आहे, आणि पेट्रोलसाठी वापरतात ऑक्टेन रेटिंग। ओके, तर कुठले फ्युअल यूज करतो आपण C10 रेटिंगमध्ये? तर ते आहेत ऑप्शन बी, दॅट इज C10 आणि अल्फा मिथाईल नॅप्थेलिन। ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर। C10 रेटिंगमध्ये C10 आणि अल्फा मिथाईल नॅप्थेलिन। C10 रेटिंग इज यूज फॉर डिझेल। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, फॉर द सेम कॉम्प्रेशन रेशियो काय, कुठल्या सायकलची इफिशियन्सी जास्त असेल, ऑटो, डिझेल, ड्युएल? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण कुठे पण तुमच्या प्रश्नामध्ये सेम कॉम्प्रेशन रेशो आला आहे आणि तुम्हाला इफिशियन्सीचं कंपॅरिझन विचारलं, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा सेम कॉम्प्रेशन रेशो देईल तेव्हा कधी पण ऑटो सायकलची इफिशियन्सी ऑफ ऑटो इज ऑलवेज ग्रेटर दॅन इफिशियन्सी ऑफ डिझेल। ऑटो सायकलची इफिशियन्सी कधी पण मोठी असते डिझेल सायकलच्या इफिशियन्सीपेक्षा, जेव्हा तुम्हाला सेम कॉम्प्रेशन रेशो हा वर्ड दिलेला असेल तेव्हा। आणि बाकी काही पण देऊ द्या विदाऊट सेम कॉम्प्रेशन रेशो, तेव्हा तुमची इफिशियन्सी ऑफ डिझेल इज ग्रेटर दॅन इफिशियन्सी ऑफ ऑटो। ठीक आहे, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या नेहमी, जेव्हा आपण सेम कॉम्प्रेशन रेशो म्हटलं तेव्हा कधी पण इफिशियन्सी ऑफ ऑटो सायकल इज ऑलवेज ग्रेटर दॅन इफिशियन्सी ऑफ डिझेल सायकल, आणि सेम कॉम्प्रेशन रेशोच्या व्यतिरिक्त आज बाकी काही म्हणू द्या तेव्हा इफिशियन्सी ऑफ डिझेल सायकल इज ग्रेटर दॅन इफिशियन्सी ऑफ ऑटो सायकल। आता इथे काय आन्सर आहे? फॉर सेम कॉम्प्रेशन रेशो ऑटो सायकल इज मोर इफिशियंट दॅन डिझेल। ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे। ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, द रेशो ऑफ ब्रेक पॉवर टू द इंडिकेटेड पॉवर इज कॉल्ड। ब्रेक पॉवर टू इंडिकेटेड पॉवर म्हणजे BP टू IP या रेशोला काय म्हणतो आपण? तर इट्स कॉल एज मेकॅनिकल इफिशियन्सी। ओके, द रेशो ऑफ ब्रेक पॉवर टू द इंडिकेटेड पॉवर इज नोन एज मेकॅनिकल इफिशियन्सी। ऑप्शन ए इज द राईट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, इन अ 4-स्ट्रोक सायकल द मिनिमम टेम्परेचर इनसाइड द इंजिन सिलेंडर ऑकर्स ॲट वॉट। ऑप्शन्स आर बिगिनिंग ऑफ सक्शन स्ट्रोक, एंड ऑफ सक्शन स्ट्रोक, बिगिनिंग ऑफ एक्झॉस्ट स्ट्रोक आणि एंड ऑफ एक्झॉस्ट स्ट्रोक। मिनिमम टेम्परेचर कुठल्या जागेवर निर्माण होईल? मिनिमम टेम्परेचर कुठे होईल? बिगिनिंग ऑफ सक्शन स्ट्रोक, जेव्हा सक्शन स्ट्रोकची बिगिनिंग होईल तेव्हा त्या जागेवर मिनिमम टेम्परेचर निर्माण होईल। ठीक आहे, करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए। 4 सायकल्स असतात, सक्शन, कॉम्प्रेशन, एक्झॉस्ट आणि एक्सपान्शन आणि एक्झॉस्ट। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, द प्रेशर इनसाइड द सिलेंडर इज -- द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ड्युरिंग द एक्झॉस्ट स्ट्रोक। ठीक आहे, एक्झॉस्ट स्ट्रोक जेव्हा चालू असतो त्या प्रोसेसमध्ये प्रेशर इनसाइड द सिलेंडर इज ऑलवेज ग्रेटर, मीन्स ऑलवेज अबव दॅन द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर। लक्षात ठेवा, जेव्हा सक्शन करतो तेव्हा इनसाइड प्रेशर ऑब्व्हियसली बिलो दॅन ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असतं, त्यामुळेच तर ते सक्शन प्रोसेस आपली पूर्ण होते। आणि जेव्हा एक्झॉस्ट स्ट्रोक असतो एक्झॉस्ट स्ट्रोकमध्ये प्रेशर इनसाइड द सिलेंडर कधी पण इज ग्रेटर दॅन ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असतं। ठीक आहे, करेक्ट आन्सर असेल याचा ऑप्शन सी, द प्रेशर इनसाइड द सिलेंडर इज अबव द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ड्युरिंग द एक्झॉस्ट स्ट्रोक। पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 6, द स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन ऑफ अ पेट्रोल इंजिन कम्पेअर्ड टू अ डिझेल इंजिन ऑफ द सेम HP इज।
पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिनचं स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन विचारले, कुणाचं काय असेल? तर स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन ऑफ पेट्रोल इंजिन इज मोर ॲज कम्पेअर टू डिझेल इंजिन फॉर सेम एच पी. ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. पेट्रोलचं फ्युएल कन्झम्पशन जास्त असतं डिझेल इंजिनपेक्षा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. द ब्रेक पॉवर इज द पॉवर अवेलेबल ॲट ऑब्विसली ॲट क्रँकशाफ्ट. जो क्रँकशाफ्टवर जे पॉवर अवेलेबल असतं त्या पॉवरला म्हणतो आपण ब्रेक पॉवर. ओके, 7th आन्सर आहे बी. द ब्रेक पॉवर इज द पॉवर विच इज अवेलेबल ॲट द क्रँकशाफ्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. पिक अप द रॉंग स्टेटमेंट. रॉंग कुठलं आहे ते आपल्याला काढायचं आहे. ऑप्शन ए बघूया, टू स्ट्रोक इंजिन कॅन रन इन एनी डायरेक्शन. येस, टू स्ट्रोक इंजिन कॅन रन इन एनी डायरेक्शन. फोर स्ट्रोक इंजिन, अ पॉवर स्ट्रोक इज ऑप्टेंड इन फोर स्ट्रोक. ऑब्विसली म्हणून तर त्याचं नाव आहे फोर स्ट्रोक इंजिन. द पॉवर स्ट्रोक इज ऑप्टेंड इन फोर स्ट्रोक्स. थर्मल इफिशियन्सी ऑफ अ फोर स्ट्रोक इंजिन इज मोर बिकॉज ऑफ पॉझिटिव्ह स्कॅव्हेंजिंग. स्कॅव्हेंजिंग म्हणजे काय? एक्झॉस्ट गॅसेस बाहेर काढणं, त्या प्रोसेसला स्कॅव्हेंजिंग म्हणतो आपण. तर थर्मल इफिशियन्सी ऑफ अ फोर स्ट्रोक इंजिन इज मोर ड्यू टू पॉझिटिव्ह स्कॅव्हेंजिंग. येस, दॅट इज ऑल्सो करेक्ट. द रॉंग स्टेटमेंट कुठलं झालं? ऑप्शन डी, पेट्रोल इंजिन ऑक्युपाइज मोर स्पेस दॅन डिझेल इंजिन फॉर द सेम पॉवर आउटपुट. नो, इट्स रॉंग. सो पेट्रोल इंजिन ऑक्युपाइज लेस स्पेस दॅन डिझेल इंजिन. ठीक आहे, करेक्ट म्हणजे आन्सर असेल ऑप्शन डी, विच इज रॉंग स्टेटमेंट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. द सेल्फ इग्निशन टेम्परेचर ऑफ अ पेट्रोल. सेल्फ इग्निशन टेम्परेचर डिझेलपेक्षा काय असेल? सेल्फ इग्निशन टेम्परेचर ऑफ अ पेट्रोल इज हायर ॲज कम्पेअर टू डिझेल ऑइल. करेक्ट आन्सर ऑप्शन सी. लक्षात ठेवा, सेल्फ इग्निशन टेम्परेचर ऑफ अ पेट्रोल इज हायर ॲज कम्पेअर टू डिझेल इंजिन डिझेल ऑइल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? कॉम्प्रेशन रेशो फॉर द पेट्रोल इंजिन वेरीज फ्रॉम 6 to 10. येस, कॉम्प्रेशन रेशो आर ने डिनोट करतो आणि पेट्रोल इंजिनचा कॉम्प्रेशन रेशो असतो 6 to 10. डिझेल इंजिनचा किती असतो? 15 to 20. ठीक आहे, डिझेल इंजिनचा कॉम्प्रेशन रेशो 15 to 20 असतो, म्हणजे जास्त असतो डिझेल इंजिनचा. आणि पेट्रोल इंजिनचा कधी पण 5 to 10 or 6 to 10 या दरम्यान असतो. नेक्स्ट स्टेटमेंट आहे, हायर कॉम्प्रेशन रेशो इन डिझेल इंजिन रिझल्ट्स इन हायर प्रेशर. येस, कारण डिझेल इंजिनमध्ये कॉम्प्रेशन रेशो तर जास्त असतो, त्याच्यामुळे काय होतं? जास्त प्रेशर क्रिएट होतं. इट रिझल्ट्स इन हायर प्रेशर्स. पेट्रोल इंजिन वर्क्स ऑन ऑटोसायकल. दॅट इज ऑल्सो करेक्ट. पेट्रोल इंजिन वर्क्स ऑन ऑटोसायकल आणि डिझेल इंजिन वर्क्स ऑन डिझेल सायकल. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबो. ऑल स्टेटमेंट्स आर करेक्ट. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. द एअर स्टँडर्ड इफिशियन्सी ऑफ एन आय सी इंजिन डिपेंड्स ऑन वॉट. एअर स्टँडर्ड इफिशियन्सी ऑफ एन आय सी इंजिन इट डिपेंड्स अपॉन कॉम्प्रेशन रेशो. का? कारण त्यांच्या एअर स्टँडर्ड इफिशियन्सीचा फॉर्म्युला जर बघितला, इफिशियन्सी गुड 1 - 1/R^γ-1, त्याच्यामध्ये डिपेंड्स ऑन ओनली आर, दॅट इज कॉम्प्रेशन रेशो. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी. पुढचा प्रश्न, स्कॅव्हेंजिंग एअर इन अ डिझेल मीन्स वॉट. स्कॅव्हेंजिंग म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं होतं स्कॅव्हेंजिंग म्हणजे काय की एक्झॉस्ट गॅसेस जे असतात ते बाहेर काढण्याच्या त्या प्रोसेसला म्हणतात स्कॅव्हेंजिंग. ठीक आहे, तर स्कॅव्हेंजिंग एअर इन अ डिझेल इंजिन इट मीन्स एअर यूज्ड फॉर फोर्सिंग बर्न्ट गॅसेस आउट ऑफ द सिलेंडर आउट ऑफ द इंजिन सिलेंडर ड्युरिंग द एक्झॉस्ट पिरियड. ठीक आहे, जे एक्झॉस्ट गॅसेस असतात ते त्याला फोर्सफुली बाहेर काढण्याच्या प्रोसेसला म्हणतात स्कॅव्हेंजिंग. ठीक, करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12. इफ अ पेट्रोल इज यूज इन अ डिझेल इंजिन देन व्हॉट विल हॅपन. पेट्रोल जर डिझेल इंजिनमध्ये यूज करेल तेव्हा गाडी चालेल. ठीक, ओके, इट विल रन बट इट विल क्रिएट हायर नॉकिंग. द हायर नॉकिंग विल ऑकर व्हेन पेट्रोल इज यूज इन अ डिझेल इंजिन. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. द कॅलरिफिक व्हॅल्यू ऑफ अ गॅसेस फ्युएल इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ वॉट. कॅलरिफिक व्हॅल्यू गॅसेस फ्युएलची कॅलरिफिक व्हॅल्यू आपण कधी कशामध्ये एक्सप्रेस करतो? किलो कॅलरी पर मीटर क्यूब. किलो कॅलरी पर मीटर क्यूब यामध्ये एक्सप्रेस करतो कॅलरिफिक व्हॅल्यू ऑफ गॅसेस फ्युएल गॅसेस. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. डिझेल इंजिन हॅज अ कॉम्प्रेशन रेशो. मी तुम्हाला आता सांगितलं होतं डिझेल इंजिनचा कॉम्प्रेशन रेशो जास्त असतो ॲज कम्पेअर टू पेट्रोल इंजिन्स. पेट्रोल इंजिनचा असतो 6 to 10, तर डिझेल इंजिनचा असतो 15 to 25. ठीक आहे, किंवा 16 to 20 जसे ऑप्शन्स असतील. हे कधीच कुठल्या बुकमध्ये कॉन्स्टंट रेशो दिलेलं नाही आहे. जसे ऑप्शन्स असतील त्याप्रकारे आन्सर असेल तुमचं.
तर हा झाला तुमचा कॉम्प्रेशन रेशो फॉर पेट्रोल इंजिन आणि हा झाला तुमचा फॉर डिझेल इंजिन. ठीक आहे, करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी. नेक्स्ट, पेट्रोल इंजिनचं पण खाली विचारलं आहे तर किती असतो, 6-10. ऑप्शन ए, 6-10 पेट्रोल इंजिनचा कॉम्प्रेशन रेशो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16, द फंक्शन ऑफ अ डिस्ट्रीब्युटर फंक्शन ऑफ अ डिस्ट्रीब्युटर इन अ कॉईल इग्निशन सिस्टम ऑफ एन आय सी इंजिन इज. डिस्ट्रीब्युटरचं फंक्शन काय असतं आय सी इंजिनमध्ये, टू डिस्ट्रीब्यूट स्पार्क, टू डिस्ट्रीब्यूट पॉवर, टू डिस्ट्रीब्यूट करंट, की टू टाईम द स्पार्क. तर डिस्ट्रीब्युटर इन अ कॉईल इग्निशन सिस्टम, इग्निशन सिस्टमच्या रिलेटेड आहे डिस्ट्रीब्युटर. ठीक आहे, म्हणजे काय, टू टाईम दिस स्पार्क. ठीक आहे, स्पार्क क्रिएट करण्याचं काम करतं डिस्ट्रीब्युटर. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17, कॉम्प्रेशन रेशो ऑफ एन आय सी इंजिन इज. कॉम्प्रेशन रेशो म्हणजे काय, आपण पाहिलं कॉम्प्रेशन रेशो पेट्रोलचा पाहिला, डिझेलचा पाहिला, पण कॉम्प्रेशन रेशोची डेफिनेशन काय, सो इट इज द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ एअर इन द सिलेंडर बिफोर कॉम्प्रेशन स्ट्रोक अँड आफ्टर कॉम्प्रेशन स्ट्रोक. ठीक आहे, व्हॉल्यूम, कॉम्प्रेशन रेशो काय, व्हॉल्यूमचा रेशो आहे, कशाच्या व्हॉल्यूमचा, व्हॉल्यूम ऑफ एअर इन सिलेंडर बिफोर कॉम्प्रेशन टू दी व्हॉल्यूम ऑफ एअर इन सिलेंडर आफ्टर कॉम्प्रेशन, त्याला म्हणतो कॉम्प्रेशन रेशो. इट इज डिनोटेड बाय आर. ऑप्शन ए विल बी द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18, द इग्निशन ऑफ द चार्ज बाय सम हॉट सर्फेस विद इन द इंजिन बिफोर द पॅसेज ऑफ स्पार्क इज कॉल्ड ॲज वॉट. ठीक आहे, इग्निशन ऑफ चार्ज बाय सम हॉट सर्फेस बिफोर द पॅसेज ऑफ स्पार्क, म्हणजे स्पार्क करण्याच्या अगोदर जर तुमच्या फ्युअलचं इग्निशन होत असेल तर त्याला काय म्हणायचं, प्री इग्निशन. ऑब्विसली असं म्हणजे स्टेटमेंटवरूनच कळतं, त्याला म्हणतो आपण प्री इग्निशन. आणि प्री इग्निशन हे चुकीचं आहे, म्हणजे व्हायला नाही पाहिजे, प्री इग्निशन होत असेल तर नॉकिंग वाढते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19, द फ्रिक्शनल पॉवर इज गिव्हन बाय. फॉर्म्युला काय फ्रिक्शनल पॉवरचा, तर फ्रिक्शनल पॉवर इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन इंडिकेटेड पॉवर आणि ब्रेक पॉवर. तर आय पी मायनस बी पी, इंडिकेटेड पॉवर मायनस ब्रेक पॉवर म्हणजेच काय, फ्रिक्शनल पॉवर. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, सुपर चार्जिंग इज एसेन्शियल इन. सुपर चार्जिंग म्हणजे काय, जास्त एअर प्रोव्हाइड करणं. ठीक आहे, तर सुपर चार्जिंग इज एसेन्शियल्स इन एअरक्राफ्ट इंजिन. एअरक्राफ्ट इंजिनमध्ये सुपर चार्जिंग एसेन्शियल आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 21, द फायरिंग ऑर्डर इन एन आय सी इंजिन डिपेंड्स ऑन वॉट. द फायरिंग ऑर्डर ऑफ एन आय सी इंजिन इज डिपेंड अपॉन अरेंजमेंट ऑफ द सिलेंडर्स, डिझाईन ऑफ क्रँकशाफ्ट, नंबर ऑफ सिलेंडर्स. करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, दॅट इज ऑल ऑफ द अबव. द फायरिंग ऑर्डर तिन्हीवर डिपेंड आहे, अरेंजमेंट ऑफ सिलेंडर, डिझाईन ऑफ क्रँकशाफ्ट, नंबर ऑफ सिलेंडर्स. करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 22, द कलर ऑफ एक्झॉस्ट फ्रॉम द डिझेल इंजिन इज जनरली वॉट, व्हाईट, ब्लूश, ब्लॅक, व्हायलेट. ऑब्विअसली कॉमन क्वेश्चन आहे, ब्लॅकच कलर असेल एक्झॉस्टचा फ्रॉम द डिझेल इंजिन, तुम्हाला माहीत असेल. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23, अ मिक्सचर कंटेनिंग 65% ऑफ आयसो ऑक्टेन अँड 35% ऑफ नॉर्मल हेप्टेन, इट विल हॅव वॉट. लक्षात ठेवा, कधी पण आयसो ऑक्टेन आलं ना, तर जेवढं पर्सेंटेज त्याच दिलं तर तेवढंच पर्सेंटेज ऑक्टेनचं असतं, आणि एन हेप्टेन आलं तर डिझेलमध्ये जेवढं पर्सेंटेज त्याच दिलं तर तेवढंच पर्सेंटेज असतं एन सिटेनचं. तर इथे काय दिलं आहे, अ मिक्सचर कंटेनिंग 65% ऑफ आयसो ऑक्टेन. आता 65 आहे आयसो ऑक्टेन. आयसो ऑक्टेन मी तुम्हाला सांगितलं होतं काय, कशाची रेटिंग म्हणतो, ऑक्टेनची रेटिंग करतो हे. तर ऑक्टेन किती दिले, 65. तर करेक्ट आन्सर आहे ना ऑप्शन बी, ऑक्टेन 65. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 24, द रेशियो ऑफ इंडिकेटेड थर्मल इफिशियन्सी टू द करस्पॉन्डिंग एअर स्टँडर्ड सायकल इफिशियन्सी, दॅट रेशियो इज नोन ॲज वॉट. द रेशियो ऑफ इंडिकेटेड थर्मल इफिशियन्सी टू द करस्पॉन्डिंग एअर स्टँडर्ड इफिशियन्सी, याला म्हणतो आपण रिलेटिव्ह इफिशियन्सी. ठीक आहे, ऑप्शन सी, रिलेटिव्ह इफिशियन्सी इज द करेक्ट आन्सर. तर फ्रेंड्स, हे झाले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फ्रॉम द आय सी इंजिन पार्ट 2. नेक्स्ट पार्टमध्ये मी अजून इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेणार आहे आय सी इंजिनचे, आणि ॲज वेल ॲज आय विल कवर ऑल द रिमेनिंग टॉपिक्स विच इज इम्पॉर्टंट फॉर द बी एम सी जे 2019 एक्झाम. तर इलेक्ट्रिकलचे स्टुडंट्स पण हे व्हिडिओज रेफर करू शकतात, कारण आणि मेकॅनिकलचे पण, कारण दोन्हीसाठी सिलेबस कॉमन आहे. इलेक्ट्रिकलचे सिरीज तर स्टार्ट आहेच,
ते त्यामध्ये पण मी बरेचसे टॉपिक्स आत्तापर्यंत तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि मेकॅनिकलचे पण करत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा माय गव्हर्नमेंट ट्रॅक चॅनल आणि बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओच्या क्वेश्चन्समध्ये काही डाऊट्स असतील तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. विल प्रोव्हाइड द एक्सप्लेनेशन इन डिटेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.